तेंदूपत्ता हंगाम हे गडचिरोली जिल्ह्यातील वर्षातून एकदा येणारा सर्वात मोठा हंगाम असून यातून येथील मजुरांना मोठी आर्थिक मदत मिळते। मात्र कोरोनाचं संकट असल्यानं यावर्षी तेंदूपत्ता हंगामाला उशीर झाला। हा रोजगार हिरावला जाऊ नये यासाठी शासन व प्रशासनाच्या समन्वयातून तोडगा काढत तेंदूपत्ता कंत्राटदारांना ई पास सुविधा देऊन हंगाम सुरू करण्यास प्रयत्न केला जातोय। सदर हंगाम सुरू करण्यासाठी काही कंत्राटदारांनी आपल्या लोकांना गडचिरोली जिल्ह्यात पाठवले। त्याच अनुषंगाने मूलचेरा तालुक्यातील कोपरली येथे चंद्रपूर आणि गडचिरोलीचे 16 हंगाम सांभाळणारे मजूर आले असता त्यांना गावकऱ्यांनी गावातून हाकलून देण्याचा धक्कादायक प्रकार आज घडलाय। नामे वामनेश्वर कडोडकर, डोंगरगाव मस्के, पोस्ट बोरमाळा, तहसील सावली, जिल्हा चंद्रपूर, हे कोपरली मूलचेरा दोन टेंडर आमच्या परवीन ट्रेडर्स कंपनीला झालेले आहेत आणि माझा पद मॅनेजर आहे। तर आम्हाला वैद्यकीय तपासणी करून कलेक्टरचा परमिशन, गडचिरोली तथा चंद्रपूर कलेक्टरचा परमिशन मिळून आम्ही इथं कामासाठी आलेलो आहोत। तरी परंतु कोपरहल्लीतील लोकांना तेंदूपत्ता हंगामा करण्यासाठी मनाई करत आहेत, त्याच्यामुळे आम्हाला ते इथं राहू देत नाही आहे आणि तेंदूपत्ता संकल्पन करण्यासाठी त्यांची मनाई आहे। मला यावर्षी तेंदूपत्ता तोडायचा नाही आहे, बाहेर गावचे लोक येऊन आहे त्याच्यामुळे नाही का आम्ही हकलाचा प्रयत्न आता। नॉन पेसा अंतर्गत हा युनिट विकला गेला असून तेलंगणा राज्यातील प्रवीण ट्रेडर्सने सदर युनिट विकत घेतलंय। त्यांनी सदर हंगाम सुरू करण्यासाठी चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील मॅनेजर, फळी, मुंशी, चेकर असे 16 मजुरांना कामावर पाठवलं होतं। या सर्व लोकांनी चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील सर्व प्रक्रिया पूर्ण करून तसंच वैद्यकीय तपासणी करून तेंदूपत्ता हंगाम पूर्ण करण्यासाठी गावात ते दाखल झाले। मात्र आम्हाला तेंदूपत्ता तोडायचा नसल्याचं सांगून गावकऱ्यांनी त्यांना गावातून हाकलून दिलंय। परराज्यातून आणि इतर जिल्ह्यातून येणाऱ्या लोकांना क्वारंटाईन करण्यात येतंय, मग यांना क्वारंटाईन का करण्यात आलं नाही असा सवाल गावकऱ्यांनी उपस्थित केलाय। तेंदूपत्ता हंगाम हा गडचिरोली जिल्ह्याचा सर्वात महत्त्वाचा रोजगार देणारा व्यवसाय आहे। मात्र मूलचेरा तालुक्यातील कोपरली चेक या गावात तेंदूपत्ता संकलनासाठी आलेले चेकर असो, मजूर असो किंवा इतर त्या कामानिमित्त काम तेंदूपत्ता संकलनाचे काम पाहणारे जे लेबर आहेत, 16 लेबर लोकांना गावातून हाकलून देण्याचा प्रयत्न गावकऱ्यांनी केलेला आहे। एकूणच कोरोना या महामारीला टाळण्यासाठी इतर जिल्ह्यातून लोकांना इथे विरोध केला जात आहे। महेश गुंडेट्टीवार, सर्च टीव्ही, अहेरी।